खरं म्हणजे मी असं नेहमी म्हणतो की भारतीय जनता पक्षामध्ये आमच्या ज्या आघाड्या आहेत, आमचे जे मोर्चे आहेत आणि आमचे जे प्रकोष्ठ आहेत यांचं एक आपलं वेगळं महत्त्व आहे. कारण ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये आघाडी मोर्चे चांगलं काम करतात त्या त्या जिल्ह्यातलं काम हे आपल्याला उठून दिसतं, त्या त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला विजय होताना दिसतो. आणि मुंबईमध्ये तर ज्याचा सातत्याने उल्लेख झाला की मुंबई ही मिनी इंडिया, एक छोटा भारत आहे. आणि मुंबईमध्ये सगळ्या राज्यातले लोक आपल्याला पाहायला मिळतात, महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातले लोक आपल्याला पाहायला मिळतात. आणि एवढंच नाही तर देशातली जी प्रमुख राज्य आहेत त्यांच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातले लोक देखील आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळतात. आणि म्हणून मुंबईमध्ये कार्याचा विस्तार करताना आपलं कार्य हे सर्वव्यापी असलं पाहिजे आणि ते सर्वस्पर्शी असलं पाहिजे. या उद्देशातून खरं म्हणजे या आघाड्या आपण तयार केल्या. कारण शेवटी भारतीय जनता पक्षाची जी एक मुख्य बॉडी असते त्याचे काही नियम आहेत, त्याची काही बंधनं आहेत. किती लोकांना त्या ठिकाणी रिप्रेझेंटेशन मिळेल या संदर्भात नियम आहेत. पण समाजातल्या प्रत्येक वर्गावर जर पोचायचं असेल, प्रत्येक वर्गापर्यंत पोचून त्याला आपलंसं करायचं असेल, तर त्याकरता त्या त्या वर्गाचे रिप्रेझेंटेटिव्ज हे भारतीय जनता पक्षाच्या रचनेमध्ये काम करणारे असले पाहिजेत. शेवटी एखादा राजकीय पक्ष हा आरशासारखा असतो. समाजातल्या कुठल्याही व्यक्तींनी त्या आरशामध्ये पाहिलं तर आपला चेहरा त्याला दिसला पाहिजे. आणि हे जे प्रकोष्ठ आणि मोर्चे आहेत हे तेच काम करतात. मग कुठेतरी आमच्या युवकांनी जर त्या आरशामध्ये बघितलं तर त्यांना युवा मोर्चा दिसतो, आपलं चित्र त्या ठिकाणी दिसतं. कुठेतरी उत्तर भारतीयांनी त्याच्यामध्ये बघितलं तर त्यांना आपला चेहरा त्या ठिकाणी दिसतो. कुठेतरी अनुसूचित जाती जमाती मोर्चाच्या लोकांनी तिथे पाहिलं, आपला चेहरा त्या ठिकाणी दिसतो. महिला मोर्चाला आपला चेहरा त्या ठिकाणी दिसतो. आणि म्हणून मला असं वाटतं की ती ती घटकं भारतीय जनता पक्षाला आपापल्या वर्गामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे पोचवतात. त्यामुळे पक्ष सर्वव्यापी देखील होतो आणि पक्ष सर्वस्पर्शी देखील होतो. आणि हे काम आज आमच्या आघाड्या या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे करतायत.